मंगलवार को महाराष्ट्र नवनिर्माण सेना का 15वां वर्धापन दिन, जिसको उन्होंने उन लोगों के साथ मनाया जिन पर मनपा के तोड़ू दस्ते ने कार्रवाई की। इस दौरान उन्होंने मनपा द्वारा की जा रही कार्रवाई का विरोध भी किया है। मनपा के तोड़ू दस्ते की ओर से रोज कार्रवाई की जा रही है, हालांकि इस चीज का मनसे द्वारा विरोध किया गया। मंगलवार को महाराष्ट्र नवनिर्माण सेना का 15वां वर्धापन दिन था, जिसको मनसे मध्य नागपुर ने जिन लोगों पर मनपा के तोड़ू दस्ते ने कार्रवाई की है उनके साथ मनाया। इस वक्त मनसे कार्यकर्ताओं ने बीसीएन समक्ष अपनी नाराजगी व्यक्त की। आम्हाला विरोध नाही, आमचं म्हणणं एकच आहे का, शहीद चौकापासून जो गांधी पुतळ्यापर्यंत रोड आलेला आणि तो सिमेंट रोड झालेला, तो जितका रोड आहे तसाच त्याच्यापेक्षा मोठा रोड गांधी पुतळ्या ते बडकत चौकापर्यंत आहे, तर हा रोड वाढवण्यात न यावा आणि बडकत चौकापासून जो सिपेंडबरा कॉलेजपर्यंत जो रोड यांनी मोठा केलेला आहे आणि तिथे जे बिचारा लोकांना त्यांना पैसा मिळाला घरमालकाला, पण जे दुकानदार ज्या दुकानदाराचे दुकाने गेलेले आहे त्यांना न्याय कुठेतरी मिळाला पाहिजे। बरेचसे लोक याच्यामध्ये बेरोजगार झालेले आहे। आज एका एका दुकानात 10 ते 15 वर्कर्स आहे, तर त्या 15 वर्करच्या मागे एका फॅमिलीच्या मागे जर 5 मेंबर पकडले तर असे 200-300 दुकाने तोडण्यात आलेले आहे। आज 50 गुणिले 300 करा म्हणजे नाही म्हणता म्हणता 12 ते 15 हजार लोक बेरोजगार झालेले आहे। पहिलेच कोरोनाचे संकट चालू आहे, मागच्या वर्षीसुद्धा असंच गेलं आणि यावर्षीसुद्धा असंच प्रमाणात हे वर्ष चाललेलं आहे। म्हणून आमची एकच मागणी आहे का, गांधी पुतळा ते बडकत जसं तुमच्या शहीद चौकापासून तर गांधी पुतळा चौकापर्यंत जो रोड आहे त्याच्यापेक्षा मोठा रोड गांधी पुतळा ते बडकत चौक रोड आहे, तर या रोडचं काम थांबवावे आणि बडकत चौकापासून जो सिपाणबरापर्यंत आहे याच्या जे दुकानदार किरायणी आहे त्यांना मोबदला कुठं ना कुठं देण्यात यावा। तसंच आपलं महालमध्ये इतकी भाजी मंडीमध्ये इतकी मोठी जागा महानगरपालिकेची, त्या महानगरपालिकेच्या तिथे मोठ्या प्रमाणात कॉम्प्लेक्स करायला पाहिजे। सब्जीवाले झाले, भाजी मंडीवाले झाले, त्यानंतर कपडेवाले झाले, बँडवाले झाले, यांचा एक मोठा मॉल उभा करून महानगरपालिकेला त्यातून आवक उभी होईल आणि बेरोजगारांना तिथे रोजगार सुद्धा उपलब्ध होईल। इस वक्त मनसे कार्यकर्ताओं का कहना था कि मनपा द्वारा की जा रही कार्रवाई आम लोगों पर सरासर अन्याय है। जिन लोगों पर उन्हें कार्रवाई करनी चाहिए उन पर वे कार्रवाई नहीं कर रहे हैं। कैमरा पर्सन राजकुमार मोर के साथ दिशा हटवार, बीसी न्यूज नागपुर।